आपण प्रयत्न करतोय की आंदोलन चुकीच्या पद्धतीने भरकटत जाऊ नये, आपण एका दिशेने जाऊया म्हणून आपण निर्णय घ्यायला लागलोय. अगदी बरोबर. लक्षात ठेवा काय झालंय, आमच्यात पण बाहेर जाऊन हळू फोन केले, आमच्यात चर्चा झाल्या. काय चर्चा झाली या, कोण गेला काय कामावर? मुळात या 17-18 दिवस ज्या ताकदीत तुम्ही सर्वांनी ताकद लावली आहे, या उभ्या महाराष्ट्रातली तमाम जनता आपल्याबरोबर आणि कालपर्यंत ज्या घोषणा सरकारनं ज्या केलेल्या आहेत त्या घोषणेनंतर थोडस मतमतांतर झालेलं आहे. सामाजिक संस्थेचं सुद्धा असं मत आहे की आता कर्मचारी दोन पावलं मागं आलं पाहिजे. हे जरी खरं असलं, आम्हाला जी वाढ दिली आहे ती काय आहे ते लोकांना माहिती नाही हे लक्षात घ्या. त्यामुळे कृती समितीच्या माध्यमातून आपण एक वेगळा पायंडा पाडतोय की त्या न्याय हक्कापर्यंत आपल्याला लढायला एक दिशा द्यायची आहे. म्हणून आपण सगळे एकत्र जमलोय. काय झालंय, बाहेरचे डेपोचे पण लोक येत आहेत, कागदच्या आहेत, संभाजी आहेत. त्यांना असं वाटलं की कोल्हापूर मध्ये मतमतांतर आहे. मतमतांतर नाही, निश्चित किरण ऐका तुमचं नाही हो, वैयक्तिक किरणचं नसेल, पण बाहेरच्या डेपोतून फोन आले. मुळात मतमतांतर हा विषय नाही, आपण जायचं कुठल्या पद्धतीने यासाठी आपण जमलोय हे लक्षात ठेवा. त्यामुळे कन्फ्युज करून कोण मॅसेज मी कुणाला फोन करत बसून आहे. निर्णय घेतला तर आपण एक मुखाने घ्यायचा आहे. आमचा बलेही बळी गेला तरी चालेल, या सगळ्यांसमोर सांगतो आम्ही मागे येणार नाही. आम्ही तुमच्या बरोबरच आहे, पण गरज असताना सगळा निर्णय हा एकत्रित झाला पाहिजे, त्याचे फायदे तोटे सुद्धा विचारात घेतले पाहिजे. यासाठी आपण या गोष्टी लक्षात घ्या. समजा हे सगळं करून नाही ध्यान मिळत असं तर काहीतरी निर्णय घ्यायला लागेल ना आपल्याला. ह्या पण चर्चा झाली पाहिजे. मला सांगा 90,000 माणसांची 90,000 मत आहेत आपल्याकडे, हे पण लक्षात घ्या. आपलं एक मत होऊ शकत नाही. आझाद मैदानावर सकाळच्या बाईक कुणी बघितल्या का? तुमचं नेतृत्व कोण करते तर कर्मचारी म्हणजे आम्हीच करतो, असं नाही ना चालणार. कोल्हापूर मध्ये येऊन 5,000 लोकांच्या बरोबर चर्चा करायची का डिसी साहेबांनी? हा पण विषय आहे ना. म्हणून आपलं चाललंय, त्याचं काय उद्या बघून आहे तर त्याच्यावर निर्णय घेऊ आपण. पण जे प्रमुख पदाधिकारी संघटनेचे आहेत त्या सर्वांच्या बरोबर चर्चा केली पाहिजे आणि त्यांना फोन लावायला सांगितलं पाहिजे. त्यांचा निर्णय काय येतोय बघून आपल्याला ठरवायला लागेल, असं एकदम करणार नाही. त्याचा निर्णय काय येतोय, ती कशा पद्धतीनं मांडणार आहे आणि ती काय करणार हे सांगेल, मग त्याच्यावर आपण निर्णय घेऊ. बरोबर ना? त्यामुळे लगेच मीडिया पण आहे, मित्रांनो लोकांच्या भावना आहेत की एसटी कर्मचाऱ्यांना पैसे मिळालेला आहे. लोकांनी आता लई आम्हाला त्रास देऊ नये. विचारा मीडियाचे माझे बांधव आहेत तिथं, त्यांना सुद्धा खाजगी जर विचारला तर तुम्हाला काय सांगते ते बघा. आपल्याला वाढ जरा ऐक, वाढ मिळाल्या हे फक्त आपल्याला माहिती आहे की ती कशी मिळाल्या, लोकांना माहिती नाही. कारण पेपरला बातम्या गेल्या 5,000, 7,500 वाढ, 6,500 वाढ, 5,500 वाढ, कशी आहे ती कुणालाही माहिती नाही. त्यामुळे लोकांचा घोष आपल्यावरती येऊ शकतो. त्यामुळे या सगळ्या बाबी